स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती बघण्याअगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे असं, जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला लिखीन जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला 91 56 77 98 08 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे लिखीन ह्या मेसेज पाठवायचा आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती या नंबरवरती अशा प्रकारे लिखीन ह्या मेसेज पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला लिखीन जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सिस्टीम भेटेल, संपूर्ण पीडीएफ भेटेल आणि संपूर्ण नवीन त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते आणि तुम्ही थेट आपल्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता। म्हणून सर्वांनी हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलेलं आहे। किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक हवी असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। आणखी तुम्हाला ठिकाणी एक महत्त्वाची सूचना द्यायची, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थ्यांनो, त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थ्यांनो, अनेकडी मित्र त्या ठिकाणी एक महत्त्वाची ऑफर आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडून त्या ठिकाणी एक महत्त्वाची टेस्ट घेतली जाणार आहे MPSC कॉम्बॅट म्हणून। या टेस्टला तुम्हाला ठिकाणी फ्रीमध्ये द्यायचं आहे। आता विद्यार्थ्यांनो, ह्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन विचारले जातील, 50 मिनिटांसाठी ही टेस्ट असणार आहे। जर तुम्हाला टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला अनेकडी मित्र त्या ठिकाणी खूप सारे या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी खूप सारं बक्षीस दिले जाणार आहे। तुम्हाला फक्त काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी या टेस्टची लिंक दिली आहे, त्या टेस्टच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे, अनेकडी ॲपवर जायचे, त्या ठिकाणी गेल्याच्या तुम्हाला एनरोल बटनवरती क्लिक करायचे, संपूर्ण माहिती टाकायची आणि फक्त तुम्हाला NA22 हा कोड यूज करायचे। जे विद्यार्थी NA22 हा कोड यूज करतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ही टेस्ट अटेंड करता येणार आहे। जर तुम्ही NA22 हा कोड जर यूज केला नाही तर तुम्हाला फ्रीमध्ये ह्या टेस्टचा फायदा घेता येणार नाही आहे। म्हणून सर्वांनी फ्रीमध्ये टेस्ट देण्यासाठी NA22 हा कोड या ठिकाणी यूज करणं कंपल्सरी असणार आहे। 27 मार्चला सकाळी 10 वाजता या टेस्ट या ठिकाणी होणार आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, सर्वांनी आताच क्लिक करा, त्या लिंकच्या एनरोल बटनवरती क्लिक करा, NA22 हा कोड यूज करा आणि फ्रीमध्ये टेस्टला तुम्ही देखील सुरुवात करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, अनेकडी मित्र ठिकाणी महत्त्वाचे ऑफर आहे आणि ठिकाणी महत्त्वाची अनाउन्समेंट, ती म्हणजे असं, तुम्ही लवकरात लवकर अनेकडी सबसिन घेऊन घ्या, कारण ह्यानंतर मित्रांनो तुमचे जे काही सबसिन असतील त्याच्या ठिकाणी प्राईस हाईक होणार आहे, म्हणजे मित्रांनी किंमत वाढणार आहे। तर लवकरात लवकर अनेकडी तुम्ही अडकिन सबसिन घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला अडकिनी खूप सारा डिस्काउंट मिळणार आहे। आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही NA22 हा कोड यूज केला तर तुम्हाला अडकिन 10% डिस्काउंट मिळणार आहे। म्हणून लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करा आणि इकडे ॲपवर जा, त्या ठिकाणी लवकरात लवकर किती महिन्याचं आणि कोणत्याही कॅटेगरीमध्ये सबसिन घेऊन घ्या आणि NA22 हा कोड यूज करा, जेणेकरून तुम्हाला अडकिनी 10% डिस्काउंट मिळणार आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। यानंतर अडकिन मित्रांनो, जे काही सबसिनची जी प्राईस अडकिनी वाढणार आहे, म्हणून सर्वांनी ह्या ऑफरचा अडकिनी फायदा करून घ्यायचा आहे। तुम्ही अडकिनी पाहू शकता, कोणतीही सबसिन घ्या पण लवकरात लवकर येऊन घ्या, कारण ह्यानंतर किमती अडकिनी वाढणार आहे। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घ्यायचे, याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण पुढे जाऊ संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आलो प्रूफमध्ये संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, कारण तुम्हाला सांगितलेल्या अपेक्षा तुम्हाला संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक, संपूर्ण पुरावे असेल व संपूर्ण लेटेस्ट माहिती फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, महत्त्वाची ठिकाणी माहिती आली आहे। राजेश टोपे यांनी ठिकाणी महत्त्वाची घोषणा केली, ती म्हणजे असं की शासकीय सेवेतील भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवण्याबाबत। आता बघा मित्रांनो, तुम्या ठिकाणी पाहू शकता, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे विधानसभेच्या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं, त्यामध्ये नानाभाऊ पटोले यांनी ठिकाणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ठिकाणी प्रश्न विचारले होते, त्यांनी ठिकाणी काय उत्तर दिले या तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे। आता बघा, सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींच्या ठिकाणी खुलासा करतील का? तर बघा मित्रांनो, पहिल्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता की राज्यातील आरोग्य सेवा परीक्षा व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक सवर्गातील सरळ सेवा भरती परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आल्याचे माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2021 व त्या दरम्यान निर्देशन या ठिकाणी आले आहे, हे खरे आहे का? हा ठिकाणी त्यांनी पहिल्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। आता बघा, दुसरा प्रश्न होता असल्यास शासनाच्या विविध विभागातील भरती प्रक्रियेच्या परीक्षा खाजगी संस्थेमार्फत राबवण्यात येत असल्यामुळे पेपर फुटीचे प्रमाण वाढत असल्याने, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो, पेपर फुटीचे प्रमाण वाढत असल्याने उमेदवारांचे मोठे नुकसान होत आहे, हे खरे आहे का? हा ठिकाणी दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। तिसरा प्रश्न होता, असल्यास शासकीय सेवेतील भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवण्यासाठी कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे का? हा त्यांनी या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारलेला आहे। आता बघा, चौथ्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता, नसल्यास विलंबाची कारणे काय? आता बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ठिकाणी महत्त्वाची त्यांना उत्तर दिले आहे। आता बघा, तुम्ही ठिकाणी पाहू शकता त्यांनी या ठिकाणी पहिले उत्तर दिले आहे, अंशतः खरे आहे। आरोग्य विभागाची दिनांक 24 ऑक्टोबर व दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी परीक्षा झाली। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी परीक्षा दिली होती 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी। परीक्षेनंतर पेपर फुटी झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने सदर प्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। आता बघा मित्रांनो, पेपर फुटीचं प्रकरण देखील घडलं होतं आणि त्याची तक्रारसुद्धा देखील प्राप्त झाली होती आणि त्या प्रकरणी अमेरिकेने गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले होते असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा, व पोलीस तपासाठी सुरू आहे, पोलीस तपास प्रगती अहवालानुसार
पेपर फुटी झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तर बघा मित्रांनो, त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे आणि सर्वात मोठी अडकीन त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आता बघा, यामध्ये सांगितलं आहे पोलीस तपास अडकीने सुरू आहे. विद्यार्थ्यांनो, यामध्ये त्यांनी प्राथमिक जो अहवाल आहे तो सुद्धा अडकीने मिळाला आहे, पण जो अंतिम अहवाल आहे तो अजून अडकीने मिळाला नाही आहे. पण पोलीस तपास प्रगती अहवाल अडकीने त्यांनी दिलेला आहे. आता प्रगती अहवालानुसार पेपर फुटी झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांच्या ठिकाणी विचाराधीन आहे की जी सदर परीक्षा झाली होती तर ती परीक्षा ठिकाणी रद्द करण्याचा प्रस्ताव त्यांच्या ठिकाणी विचाराधीन आहे, असं त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे. तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला संपूर्ण पेपर जर हवा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा किंवा व्हॉट्सअपला जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. आता बघा, तसेच गृहनिर्माण विभागाकडून प्राप्त अहवालानुसार दिनांक 12/12/2021 रोजी म्हाडा प्राधिकरणातील रिक्त संवर्गाची पहिल्या टप्प्यातील ऑफलाईन परीक्षा होणार होती. तथापि परीक्षा घेण्यासाठी निश्चित केलेल्या कंपनीकडून सरळ सेवा भरती परीक्षेबाबत गोपनीयतेचा भंग केल्याने कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा देखील दाखल झालेला आहे. व ह्या परीक्षेपुढे दिनांक 31/1/2022 ते दिनांक 9/2/2022 या कालावधीत TCS लिमिटेड कंपनीमार्फत ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. आता बघा मित्रांनो, की दुसरं त्यांनी उत्तर दिलं आहे दुसरं व तिसऱ्यासाठी, हे खरे आहे. आता बघा, माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 15/12/2021 रोजीच्या बैठकीत OMR तुम्ही ठिकाणी पाहू शकता, OMR वेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून सामान्य प्रशासन विभागाने याबाबत दिनांक 18/1/2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. आणि ह्या शासन निर्णयानुसार TCS, IBPS आणि MKCL यांच्यामार्फत पदभरतीसाठी यापुढे होणाऱ्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतो तुम्हाला पाहायला मिळेल, त्यांनी या ठिकाणी एकीकडे सांगितलेलं आहे की त्यांची जो विचाराधीन या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय काय चालले की परीक्षा ठिकाणी रद्द करण्याचं. मी पाहू शकतो त्यांनी सांगितलेलं आहे की सदर परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव आमच्या ठिकाणी विचाराधीन आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, जो परीक्षा होती या ठिकाणी NASA कंपनीमार्फत घेतली गेली होती, आता ती परीक्षा ठिकाणी रद्द करण्याचा त्यांचा या ठिकाणी विचार सुरू आहे. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या परीक्षा रद्द करण्याचा विचार त्यांचा सुरू आहे. आणि त्यांनी सांगितलेलं ह्यामध्ये बघा, जी नवीन भरती प्रक्रिया असेल, आता जे नवीन या ठिकाणी एक्झाम घ्यायची असेल तर ती एक्झाम या ठिकाणी TCS किंवा IBPS किंवा MKCL यांच्यामार्फत पदभरतीसाठी यापुढे होणाऱ्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, यापुढे जर या ठिकाणी जर आरोग्य विभागाची परीक्षा घ्यायची ठरली तर त्या ठिकाणी TCS किंवा IBPS किंवा MKCL मार्फत घेण्याचा त्यांचा ठिकाणी विचार चालू आहे. तुम्ही पाहू शकता, ही या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती. तर विद्यार्थ्यांनो, खूप सारे विद्यार्थी म्हणत आहे की रिझल्ट या ठिकाणी लागला पाहिजे, आणि काही विद्यार्थी म्हणतात की या ठिकाणी नवीन परीक्षा झाली पाहिजे. कारण काही विद्यार्थी म्हणत आहे नवीन जर परीक्षा ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी पारदर्शक होईल आणि हा जे काही पेपर फुटीचं प्रकरण घडलं त्या म्हणजे आमच्या ठिकाणी खूप नुकसान होऊ शकतं, असं खूप सारे विद्यार्थी म्हणत आहेत. आणि काही विद्यार्थी म्हणत आहे की लवकरात लवकर रिझल्ट लावला पाहिजे, असं ठिकाणी खूप सारे विद्यार्थी म्हणत आहेत. तर यावर तुमचं काय मत आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एक मत हे खूप मोलाचं आहे, म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा की रिझल्ट या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे की नव्या ठिकाणी परीक्षा घेतली पाहिजे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. आणि आरोग्यमंत्री राजेश यांनी अजून या ठिकाणी क्लिअर केलं गेलं नाही आहे की परीक्षा या ठिकाणी संपूर्ण पदांची नवीन होणार आहे की या ठिकाणी काही मोजक्याच पदांची नवीन परीक्षा घेतली जाणार आहे, हे अजून त्यांनी क्लिअर केलं गेलं नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अजून त्यांचं जे काही फायनल डिसिजन ते अजून क्लिअर केलं गेलं नाही आहे. पण विद्यार्थ्यांनी त्यांनी ठिकाणी सांगितलं आहे की त्यांच्या विचाराधीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठिकाणी चालू आहे. अजून त्यांनी ठिकाणी ऑफिशियलरित्या ही संपूर्ण अनाउन्समेंट केली नाही आहे. पण विधानसभेमध्ये हा या ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता, त्यांनी उत्तर दिलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता महत्त्वाच्या ठिकाणी मुद्दा आहे की तुमचं मत तुम्हाला कमेंट बॉक्स टाईप करून पाठवायचं आहे की रिझल्ट या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे की नवीन या ठिकाणी परीक्षा घेतली पाहिजे, हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. तुम्हाला जरी संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली किंवा व्हॉट्सअपची लिंक दिली, त्या लिंकवरती क्लिक करा. व्हॉट्सअपला किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती फ्रीमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन वीडियो, तोपर्यंत धन्यवाद.